नमस्कार, मी प्रसाद देशमुख, अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. सोयाबीन दरात चढ उतार, कापूस बाजार स्थिरावला, हरभरा भाव दबावातच, ज्वारी खात्यात चांगलाच भाव आणि खरीपातील कांदा उत्पादनात यंदा मोठी वाढ झाली. खरीपातील कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यानं जास्त दिवस ठेवता येत नाही. इतर राज्यातील उत्पादनही वाढले, त्यामुळे बाजारात आवक वाढली. परिणामी कांदा बाजार दबावात आला. मग सध्या कांद्याला काय भाव मिळतोय, कांदा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो, पाहुयात बुलेटिनच्या शेवटी. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज दुपारी 2 वाजेपर्यंत सोयाबीन $15.42 प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयाबीनने आज $496 प्रतिटनांचा टप्पा गाठला होता. देशात मात्र सोयाबीन बाजार टिकूने. आजही सोयाबीन सरासरी दर पातळी 5,100 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान होते. भारतीय सोयाबीनला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगली मागणी आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशात तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस दरात चढउतार सुरूच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत पुन्हा 82 सेंट प्रतिपाऊंडवर नरमले होते, तर देशात कापूस दर 7,900 ते 8,400 रुपयांच्या दरम्यान राहिले. आजही कापसाची बाजारातील आवक कमीच होती, तर अनेक शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला, त्यामुळे कापूस दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशातील अनेक बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल होतोय. गेल्या हंगामातील हरभरा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे हरभरा बाजार दबावात दिसतोय. सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 4,600 ते 4,900 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तसंच अनेक शेतकरी सध्या कापूस आणि सोयाबीन मागे ठेवून हरभरा विकताना दिसत आहेत, त्यामुळं आवक काहीशी अधिक दिसते. तर नाफेडची खरेदी सुरू झाल्यास हरभरा बाजाराला आधार मिळू शकतो असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक कमी आहे, मात्र ज्वारीला उठाव चांगला दिसतो. यंदा खरीपातील ज्वारीचं उत्पादन घटल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं, त्यातच ग्राहकांची पसंती वाढली, त्यामुळे सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. सध्या ज्वारीला सरासरी प्रति क्विंटल 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. ज्वारीचे हे दर टिकून राहू शकतात असा अंदाज ज्वारी व्यापारी व्यक्त करतायत. यंदाच्या खरीपात देशातील कांदा उत्पादन बंपर झालं. विशेष म्हणजे कांदा लागवडीच्या काळात उत्पादन कमी राहिलं असं सांगितलं जातं, पण पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील कांदा लागवड वाढीचा अंदाज कुणाला बांधता आला नाही, त्यामुळे बाजारातील अचानक आवक वाढल्यानं सर्वांचेच डोळे पांढरे झाले. सर्वच बाजारांमध्ये कांदा आवक वाढली. दुसरीकडे कांदा निर्यातही यंदा वेगाने सुरू आहे, पण तरीही कांदा दरावर दबाव वाढत गेला. राज्यातील बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 600 ते 900 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. सध्या मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचं शेतकरी सांगतायत. कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. इतर राज्यांमध्येही उत्पादन वाढल्यानं राज्यातून कांदा उठाव कमी झाला, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जास्त फटका बसतोय. एकीकडे उत्पादन खर्च वाढला, मात्र दर कमी आहेत, त्यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे येते. यापूर्वी 2019 सरकारने अशी मदत जाहीर केली होती. तसंच कांदा निर्यात वाढवण्यासाठी निर्यात अनुदानही द्यावे अशीही मागणी केली जाते. कांद्याचा उत्पादन खर्च क्विंटलसाठी 1,500 रुपयांपर्यंत गेला. शेतकऱ्यांना किमान 2,000 रुपये दर मिळाला तरच पीक परवडेल, पण खरीपातील उत्पादन आणि आवक बघता कांद्याचे भाव पुढील काही दिवस तरी दबावात राहण्याची शक्यता आहे असं कांदा बाजारातील जाणकारांनी सांगितलं. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण,
मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.